फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. एला माझा ना डोकं फुटायची वेळ आली. गेल्या 15 दिवसातला मामाच्या बाबतीतला दुसरा ॲक्सिडेंट. यार मामाचं ड्रायव्हिंग खूप सेफ आहे, तरी असं का होतंय काहीच कळत नाही. यार यावेळी तुझ्या मामाच्या गाडीखाली कोणी आलं नाही ना? नाही रे, पण मामाच्या सांगण्यावरून त्याच्या गाडीचे ब्रेक्स फेल झाले होते, त्यामुळे मामाचा गाडीवरचा कंट्रोल सुटला आणि ऍक्सिडेंट झाला. यार फक्त 2 महिने झालेत गाडी घेऊन आणि लगेच ब्रेक्स फेल. म्हणजे तुझ्या मामाचं रिसेंटली कुणाबरोबर भांडण वगैरे किंवा कोणी शत्रू? नाही रे, मला तरी तसं नाही वाटत, निदान जाणवलं तरी ना. पण मग जवळचं कोणीतरी, कदाचित घरातलंच? हो डिटेक्टिव्ह बास करा आता तुमची डिटेक्टिव्ह एजन्सी. एक मिनिट, घरातला म्हणजे तुमच्या नातेवाईकांपैकी कोणी असं नाही म्हटलंय, पण जो तुमच्या घरातला नसूनही तुमच्या घरातला एक भाग होऊ पाहतोय ना, त्याच्याबद्दल बोलतोय मी. तू नक्की कोणाबद्दल बोलतोयस? चंद्री आणि तिची टोळ. कशावरून हा त्यांचाच प्लॅन नसेल? पहिला अपघात चंद्रलेखा भेटली तेव्हा, आणि आता हा दुसरा, ती तुमच्या घरामध्ये मिक्सअप झाल्यानंतरचा. कदाचित तुझ्या मामाला कायमचा संपवून या घरात एक वेगळं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न असेल तिचा. तू काय बडबडतोयस का? तू काय मला घाबरवतोयस? मी घाबरवत नाहीये, तुला सावध करतोय. लवकरात लवकर त्या मुलीचा सोक्षमोक्ष लाव, नाहीतर तुला आणि तुझ्या कुटुंबालाच मोक्षाची वेळ यायची. तेव्हा लवकरात लवकर निर्णय घे. मावशी, मी अभी मदत करू? मावशी, मी अभी मदत करते ना, एकटं कितीस काम करायत? काही नको, मी एकटी समर्थ आहे माझे सगळे काम करायला. आणि हे बघ, तू जर या घरातल्या इतर लोकांसारखी मला भुळी भाबडी, तुझ्या भूल थापाला कशणारी असं तुला जर वाटत असेल ना, तर हा समज तुझा चुकीचा आहे. पर मावशी, मी काय केलंय? काय केलं? वेड पांघरून पेडगावला जाऊ नकोस. मला काय म्हणायचंय ते तुला चांगलं कळलंय. तू जो डाव साधायला या घरात आलीस ना, तो मी चांगलाच ओळखलाय. डाव? हो डाव, तू खूप पोचलेली आहेस. जोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत तुझा कुठलाही डाव साध्य होऊ देणार नाही. तुझ्यासारख्या मुलींना कसं वटणीवर आणायचं हे मला चांगलं ठाऊ आहे. चांगलं शिकून पाठवलेलं दिसतंय तुला. नाही मावशी, तसं खरं काय बी नाही. तुम्ही समजताय त्यातलं खरं काय बी नाही. हे बघ पोरी, खरं खोट तुझ्या सांगण्यावरून ठरवायला मी काही मूर्ख नाहीये. म्हणे त्यातलं काय बी खरं नाही. हे बघ, तुझ्या सगळ्या हालचालीवर माझं बारीक लक्ष आहे, आणि काही उलट सुलट करण्याचा प्रयत्न केला असता तर या मनोरमाशी गाठ आहे लक्षात ठेव. हो.